विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, काल आपण 1.1 क्वेश्चन 3 मधील 3 प्रॉब्लेम पाहिले होते. आज आपण चौथा प्रॉब्लेम पाहत आहोत. एक्स क्यूब मायनस 5 टू दी पॉवर 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 3. मग आता एवढं जर झालं असेल तर आपण रोज कसं लिहितो? मग आता इथं पहिले तर याचं सोल्युशन लिहिताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लेट वाय बरोबर एक्स क्यूब मायनस 5 टू दी पॉवर 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 3. त्याच्यानंतर लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू x. एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस 5 याचा घात 5 अपॉन x क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 3. एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू, अहो इथं पासाल तुम्ही इथं भागाकार आहे म्हणजे मग कोशंट फॉर्म्युला लागते. ठीक आहे, तेव्हा थोडस जर आठवलं तर एक शब्द इथं टाकून द्यायचा, बाय कोशंट फॉर्म्युला. कसं लिहायचं? बाय कोशंट फॉर्म्युला. काय बिघडते बाय एक शब्दानं फॉर्म्युला असं लिहिलं तर बरं वाटते. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ठीक आहे. कसं लिहायचं आहे बा? सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड फंक्शन म्हणून म्हटलं पाठ करा हो. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट तरच तुम्हाला लिहिता येईल, अन्यथा नाही. रोज फंक्शन बदलणार आहे. हे लिहिलं सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड एक्स क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 3 अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. माझं तर म्हणणं आहे बा, मी बोललो तो ऐकत जा आणि माझ्या सोबत बोला. सेकंड फंक्शन होल स्क्वेअर इथं 3 आहे, याचा जर वर्ग केला असा लिहायचा. मग आता एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू, काही चुकत नाही, कॉन्सन्ट्रेशनचा खेळ आहे, एक्स क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 3. पा इथं डेरिव्हेटिव्ह आहे. सर्वात अगोदर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतल्या जाते? घाटाचा. तर इथं 5 आहे, तो खाली उतरला तर डोक्यावर 1 न कमी, म्हणजे इथं 5 आहे तर होईल 4. चलो बोलो, ठीक आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? घाटाचा घेतला. 5 खाली उतरला आणि डोक्यावर 1 न कमी. आतल्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला, असा कौंस करा एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह. 3 खाली उतरल, डोक्यावर 1 न कमी. कोणाचा घेतला? घाटाचा घेतला. एक्स चा नाही घेतला, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिल्या जात नाही. मायनस इथं कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला, म्हणून लिहायचं काम नाही. असं मायनस इथं आलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह नाही, म्हणून जशान तस लिहा एक्स क्यूब मायनस 5 चा घात 5. आता इथं डेरिव्हेटिव्ह आहे, तर सर्वात अगोदर डोक्यावर 3 दिसते म्हणजे घात आहे, म्हणजे पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह. घात खाली उतरला, डोक्यावर 1 न कमी, म्हणजे बा 3 आहे तर 2 होईल. कोणाचा घेतला? घाताचा घेतला. आता इथं एक्स क्यूब आहे, एक्स क्यूब तर आतल्याचा डेरिव्हेटिव्ह, तर 3 खाली उतरल, डोक्यावर 1 न कमी, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिल्या जात नाही. प्लस इथं कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून लिहिल्या जात नाही, तो गेला. असं आहे. भागीला लक्षात ठेवा, इथं काही डेरिव्हेटिव्ह वगैरे नाही. 3 दोन्ही 6 एवढं तर तुम्हाला माहित असल. एक्स क्यूब प्लस 3 याच्या डोक्यावर 6. ठीक आहे, आता मन लावून ऐका, मी तुम्हाला एक नवीन ट्रिक शिकवणार आहे.
तुम्ही म्हणसान का सर वाय सोप झालं डीवाय बाय डी एक्स इक्वल टू का हो राजे आपण लहानपणापासून कॉमन काढत आहो तरी आपण कॉमन काढण्यात चुकतो आजपासून लक्षात ठेवा तुम्ही चुकणार नाही कसा हिशोब लावायचा ते शिकवत आहो पा काही जणाला जमत असल काही जणाला जमत नसल विचार कसा करायचा हे पा थ्री एक्स वर्ग इथंही थ्री एक्स वर्ग हे ना हे सारखा खेत पूर्ण बाहेर निघला तर ह्या काढला थ्री एक्स वर्ग असा हा एक पद आहे आणि हा एक पद आहे ठीक आहे आता काय करायचं बघा जवा सारखे सारखे हा वाला इथं आहे हाही वाला इथं आहे तेव्हा कसं काढायचं कॉमन थे शिकवत आहो काय लिहू नाही त्याले पाऊस नका घात पा पॉवर पा इथं पाय एक्स क्यूब प्लस थ्री याच्या डोक्यावर तीन आहे म्हणजे याची पॉवर तीन आहे इथं पाहिजे एक्स क्यूब प्लस थ्री याच्या डोक्यावर दोन आहे म्हणजे पॉवर दोन आहे कायच्यातही असो हो याच्यातच नाही केव्हाही पण लक्षात ठेवा ज्याचा घात लहान असेल त्याने सरळ बाहेर देऊन टाका मी सांगतो ते ऐका ज्याची पॉवर लहान याची तीन आहे याची दोन आहे म्हणजे कॉमन किती काळाचं पाहतो दोन काळाचं जे लहान असून ते लिहूनच टाकायचं तर पहिले हे लिहून राहिलो मी लहान घातवाला ते विचार नका करू का कसं जुळलं कसं सेट होईल त्याचं टेन्शन नाही घ्या ते बरोबर तुम्हाला दिसल न समजल ह्या वाला झाला आता ह्या झाला ह्या काढला ठीक आहे इथं पायसाल तुम्हाला तर काय दिसते एक्स क्यूब मायनस पाच चा घात चार एक्स क्यूब मायनस पाच चा घात पाच म्हणजे चार वाला लहान आहे तर तेवढा बाहेर काढा एक्स क्यूब मायनस चार असं सॉरी एक्स क्यूब मायनस पाच पाच याच्या डोक्यावर चार असं एवढं बाहेर आता लक्षात घ्या असा कंस करा आता काहीच कॉमन निघत नाही आता मात्र कसा विचार करायचा एवढ्या पदातून ह्या वाला कॉमन काढला इथं आहे हाय काय याच्यात नाही मग हा कॉमन काढला तर इथून पण कॉमन काढला म्हणजे ह्या गेला एक झाला आता लक्षात ठेव का एक्स क्यूब प्लस थ्री टू दी पॉवर थ्री आहे तर इथं पाय एक्स क्यूब प्लस थ्री चा घात दोन असं नाही डोक्यात ठेवा मनात कसं आणायचं का बा हे तीन आहे तीन पैकी किती काढले रे बा दोन काढले तर एक राहिला तर एक इथं लिहायचं असं डोक्यात घ्यायचं पाहिलं डोळ्यानं रे बा इथं तीन आहे इथं किती आहे दोन दिसते का म्हणजे मनात कसं आणायचं तीन पैकी दोन काढले तर एक राहिला असं म्हणजे ह्या बी झाला जमलं याच्यातलं काका झालं ते सांगत हाव पाय मग ह्या वाला झाला ह्या वाला बी झाला ह्या वाला बी झाला आता इकडं याच हाय का नाही इथं पाहत एक्स क्यूब मायनस पाच चा घात पाच तर इथं पायशीन तर चार आहे मनात कसं आणायचं पाच पैकी चार काढले पाच पैकी चार काढले म्हणजे एक राहिला तर इथं लिहायचा एक्स क्यूब मायनस पाच एक राहिला जमलं ह्या वाला तीन कुठंच काढला नाही नाही काढला तर काही टेन्शन नाही बोला एवढं समजलं का नाही समजलं डबल एक डाव सांगतो हे ट्रिक तुमच्या डोक्यात चांगली सेट झाली पाहिजे हा मन लावू नाही का बस एक मिनिटातच होते आहे ना सर्व विद्यार्थ्याचं समाधान झालं पाहिजे कच्चा असन तर पक्का झाला पाहिजे पक्का वाला डबल पक्का झाला माझं काय म्हणणं आहे हे असं पद आहे टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे जे इथं आहे ह्या वाला बी इथं ह्या वाला बी इथं हाय ना तर मग का करायच एक एक पद कॉमन काढायच कसं काढायचं ते कुठं आहे हे नाही पाहायचं ज्याचा घात लहान असत तो बाहेर यायचा बस एवढं लक्षात घ्या मग कधी चुकत नाही तर पाय मग माझं काय म्हणणं आहे ठीक आहे बा इथं पहिल्या इथूनच सुरू करायचं
x cube plus 3 चा घात 3 तो इथं पाहि x cube plus 3 चा घात 2 पहिले तोडकन x cube plus 3 चा घात 2 हा कॉमन काढला काऊन बा तर इथं 3 आहे इथं 2 आहे लहान वाला कॉमन काढा x झाला या टिक मार्क केली ठीक आहे आता पाय इथं पाय का सांगत आहे x cube minus 5 चा घात 4 इथं x cube minus 5 चा घात 5 4 वाला लहान आहे रफकन लिहूनच टाकायचं x cube minus 4 सॉरी 5 आहे x cube minus 5 याच्या डोक्यावर 4 लहान वाला लिया म्हणजे ह्या भी झाला बोलावा आता एवढं लक्षात आलं तर इथं 3x वर्ग आहे इथंही 3x वर्ग सारखंच आहे म्हणजे पूर्णच बाहेर निघते असं बोल बा आता काय झालं ह्याही निघला ठीक आहे जे निघते ते पहिले का ह्या भी निघला आता हिशोब कसा लावायचा ह्या असा कंस करायचा मन लावून ऐकायचं बाबा हे पहिले इथून एवढ्याले सेट करायचं इथं किती हाय बा 3 3 पैकी किती निघला 2 निघला तर राहिला किती 1 तर इथं लिहायचं 1 असं जमलं ठीक आहे ह्या वाला 5 कॉमन काढला नाही तर ह्या वाला 5 जशान तसा ठीक आहे x क्यूब माइनस 5 चा घात 4 इथं पाय x क्यूब माइनस 5 चा घात 4 ह्या पूर्णच निघला तर काही राहिलाच नाही तो कुठून काढणार आहे ह्या पूर्ण निघला म्हणजे याचा विषय संपला आता ह्या पाय 3x वर्ग ह्या भी पूर्ण निघला म्हणजे उरलं काहीच नाही राहिला काहीच नाही आता ह्या मायनस असं आता इथं पाय ह्या भेटला x क्यूब मायनस 5 चा घात 5 आहे इथं x क्यूब मायनस 5 चा घात 4 आहे डोक्यात आलं पाहिजे 5 पैकी 4 निघला तर x राहिला तर x इथं लिहायचं x क्यूब मायनस 5 सांग रे बा पटलं का नाही हे पाय डोळ्यानं 5 आहे इथं 4 आहे मनात कसं आणशील 5 पैकी 4 निघला तर x राहिला ह्या वाला 3 है ना निघलाच नाही तर थो लिहून टाकायचा ह्या वाला पाय x क्यूब प्लस अधिक 3 चा घात 2 इथं पाय x क्यूब प्लस अधिक 3 चा घात 2 जेवढं इथं हाय तेवढं निघून हाय म्हणजे राहिलं काहीच नाही राहिलं तरच लिहायचं 3x वर्ग तर 3x वर्ग ह्या भी निघला म्हणजे राहिला काहीच नाही म्हणजे ह्या कंस झाला भागिले लक्षात ठेव x क्यूब प्लस 3 तर इथं लिहायचं x क्यूब प्लस 3 याचा घात 6 बोल बा हे पाय x क्यूब प्लस 3 चा घात 2 x क्यूब प्लस 3 चा घात 6 हिशोब कसा लावायचा 6 पैकी 2 कटले 6 पैकी 2 कटले तर किती राहिले रे बा तर 4 असं हिशोब लाव आपली साधं गावरानी हिशोब लावला तर कवाच चुकत नाही ह्या जशान तसा x क्यूब मायनस 5 याचा घात 4 ह्या वाला जशान तसा 3x स्क्वेअर आता पाय या 5 न याले गुण राजा तर कसं होईल 5 x क्यूब प्लस 5 त्रिक 15 मायनस या 3 न गुण 3x वर्ग मायनस मायनस प्लस 5 त्रिक 15 असं भागिले डोक्यावर पाय x क्यूब प्लस 3 याच्या डोक्यावर 4 असं जमलं का नाही आता लक्षात ठेवा dy बाय dx बरोबर ह्या लहान वाला पहिले लिहायचा असं 3x वर्ग आता ह्या लिहायचा x क्यूब मायनस 5 चा घात 4 असं सांग बाबा ह्या तुले समजला ह्या भी लिहिला आणि ह्या भी लिहिला आता असा कंस पाहि ना 5 x क्यूब मधून 3 x आहे ना बसलं का डोक्यात पाहि तर 3 x क्यूब आहे रे बा यानं गुणलं तर इथं 3 x क्यूब मायनस 3 x क्यूब मायनस मायनस प्लस है ना 5 त्रिक 15 असं 5 x क्यूब मधून 3 x क्यूब गेले
तर 2 एक्स क्यूब राहिले 15 न 15 30 असं आणि भागिले पाऊन घे किती हाय रे बा तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्स क्यूब प्लस 3 याच्या डोक्यावर 4 असं इथून 2 कॉमन निघते राजा तर कसा कॉमन काढायचा ते शिकवत काहीच नाही आहे बा dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर इंटू x क्यूब मायनस 5 याच्या डोक्यावर 4 साधी गोष्ट आहे हा 2 बाहेर काढला तर ह्या x क्यूब राहिला 15 दोन्ही 30 तर इथं राहिले 15 भागिले काय रे बात x क्यूब प्लस 3 याच्या डोक्यावर 4 शेवटची स्टेप अशी मांडून देतो dy बाय dx इज इक्वल टू 3 दोन्ही 6 6x वर्ग x स्क्वेअर मायनस 5 चा घात 4 x क्यूब प्लस 5 भागिला लक्षात ठेवा काय सांगता एवढं राहिलं x क्यूब प्लस 3 याच्या डोक्यावर 4 बोला समजते बसला का डोक्यात 3x स्क्वेअर आहे ना ही 2 इतकं पाहिजे 15 असं ठीक आहे बाबा ह्या वाला तुमचा फायनल आंसर तुमच्या आंसर शीट मध्ये इथं 6 लिहून आहे साधी गोष्ट आहे का बा 6 पैकी 2 गेले तर 4 राहिली चुकून प्रिंट मिस्टेक झाली असं हेच तुमचा ॲक्युरेट आंसर आहे बोला ठीक आहे बाकी पूर्ण सेट झालं लक्षात ठेवा 6x वर्ग ठीक आहे x क्यूब प्लस 15 इथं लिहून आहे इंटू x क्यूब आहे ना इंटू x क्यूब मायनस 5 चा घात 4 भागीला x क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 6 आहे तुमच्या आन्सर शीट मध्ये शक्य नाही आहे कारण 6 पैकी 2 कटले तर 4 राहील म्हणून हेच तुमचं 100% ॲक्युरेट आन्सर आहे पहिला प्रॉब्लेम झाला म्हणजे क्वेश्चन 3 मधला चौथा पाचवा पाहून घ्या पहा मग विद्यार्थी मित्रांनो 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब असा आपला प्रश्न आहे बा लक्षात ठेवा हा वाला क्वेश्चन 3 मधला पाचवा प्रश्न आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब बरोबर आहे पहा बरोबर हा चालवायचं इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू काय बा तर 1 प्लस साइन स्क्वेअर x ठीक आहे स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर x क्यूब असं पटकन लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू ठीक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ असा कौस 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि इथं लिहायचं स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स न इथं लिहायचा क्यू असं तुम्ही विचार करसाल तर इथं दोघांचा गुणाकार आहे म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागते मी आज सांगलं राजो अशा पद्धतीनं पाठ करा करा अजून वेळ आहे हे पाय फर्स्ट फंक्शन न या झाला सेकंड फंक्शन बस तुम्ही जर dy बाय dx न पाठ केले तर गेले तर मला लक्षात ठेवा काय म्हणता जोरजोरानं माझ्यासोबत बोलायचं फर्स्ट फंक्शन असं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि याचा वर्ग चलो बोलो एवढं जर झालं असं तर वा लक्षात ठेवा काय सांगत आहो dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स या जशा न तसा कारण याचा डेरिव्हेटिव्ह नाही इथं पायसा तर डोक्यावर 3 आहे पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह आठवत असल तर घात खाली उतरते या खाली उतरला
डोक्यावर एफ न कमी कॉस स्क्वेअर एक्स याच्या डोक्यावर एफ न कमी. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? घाताचा घेतला. आतल्याचा नाही घेतला तर असं लक्षात ठेवा, कंस करा. एक म्हणजे कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे गेलास. आता इथं आलं तर इथं कॉस स्क्वेअर भेटला, इथं पण घात आहे म्हणजे घात खाली उतरल पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह. दोन खाली उतरला तर डोक्यावर एक राहते, लिहिल्या जात नाही. कोणाचा घेतला? घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता कोणाचा घेसाल? कॉसचा. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, तर मायनस इथं दाखवाचं मायनस साईन एक्स. बोला, ठीक आहे. एवढं पद झालं. हा प्लस असं, या जशान तसा वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स याचा क्यूब. आता इथं आलं तर पुन्हा घात दिसला, घात खाली उतराल, समजते का? आणि डोक्यावर एक न कमी म्हणजे ह्या जर दोन आहे तर डोक्यावर एक न कमी म्हणजे एक, मात्र एक लिहिल्या जात नाही. कोणाचा घेतला? घाताचा. आता आतल्याचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे गेला. साईन स्क्वेअर एक्स आहे म्हणजे हा घात खाली उतराल, पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह दोन साईन एक्स. कोणाचा घेतला? घाताचा. डोक्यावर एक न कमी पण ते लिहिल्या जात नाही. आता कोणाचा घेसाल? तर साईनचा. तर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. असं ठीक आहे का? एवढं जर टर्म आली तर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक मिनिटात लहान होते. हा पहिले आहे ना, मन लावू नये का? तीन दोन्ही सहा, कारण सर्वेच्या मधात गुणाकार आहे. तीन दोन्ही सहा हा मायनस आहे, तर इथं लिहायचं मायनस सहा. ठीक आहे, जाऊ द्या. तसंही करण्यापेक्षा हा मायनस बाहेर काढला, हा तीन लिहून टाकला, हा जशान तसा कायले त्रास तुम्हाला, हा वर्ग. फक्त हा मायनस समोर लिहिला, हा तीन लिहिला, हा पद लिहिला. आता ह्यावाला पद लिहत आहोत वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर. तुमच्या मनात आलं पाहिजे बघा, टू साईन एक्स कॉस एक्स, टू साईन एक्स कॉस एक्स चा फॉर्म्युला आहे साईन टू एक्स. असं बोला, हाय फॉर्म्युला का नाही आहे? आहे. प्लस ह्या दोन समोर लिहितो, ह्या जशान तसा वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब, ह्या पण जशान तसा वन प्लस साईन स्क्वेअर एक्स. पाय डोळ्यानं टू साईन एक्स कॉस एक्स म्हणजे फॉर्म्युला होते साईन टू एक्स. बोल पा, एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेव डीवाय बाय डी एक्स बरोबर जेवढं कॉमन निघते तेवढं काढा, काही टेन्शन नाही घ्या. पाय मी काय सांगत, पहिले तर शुभारंभ ह्या झाला साईन टू एक्स, साईन टू एक्स निघला कॉमन. अस मग काय करायचं? इथं पाय वन प्लस साईन स्क्वेअर एक्स आहे, इथं पाय वन प्लस साईन स्क्वेअर एक्स आहे, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक. शिकवलं राजे हो, तर ज्याचा घात लहान असेल त्या बाहेर लिहायचा, तर याचा घात लहान आहे, बिंदास लिहूनच टाकायचा पहिले, मग विचार करायचा. ह्या पदात न ह्या पदात हा आहे, तर ज्याचा लहान असेल तो समोर असो की मांग असो तो लिहा. आता ह्या पाय वन प्लस कॉस स्क्वेअर एक्सच्या डोक्यावर दोन आहे, वन प्लस कॉस स्क्वेअर एक्सच्या डोक्यावर तीन आहे, लहान वाला दोन आहे, तर थो लिहायचा, कधीच चुकणार नाही तुमचं. ठीक आहे, हा पण काढला, हा पण काढला, हा असा. इथं उरला कोण? तर हा मायनस तीन उरला. असं आता चेक करायचं, साईन टू एक्स एवढ्या पदात इथं आहे, पूर्णच्या पूर्ण काढला म्हणजे राहिला काहीच नाही. आता पाय वन प्लस साईन एक्स, इथं डोक्यावर दोन आहे, कसा विचार करशील? दोन पैकी एक काढला रे बा, तर एक राहिला तर इथं लिहायचा वन प्लस साईन स्क्वेअर एक्स. असा विचार, दोन पैकी एक, आणि इथं काहीच नाही म्हणजे एक, दोन पैकी एक काढला तर एक राहिला. आता पाय
वन प्लस कॉस स्क्वेअर एक्सच्या डोक्यावर दोन आहे, जेवढा हाय तेवढाच कॉमन निघून हाय, म्हणजे राहिलं काहीच नाही, म्हणजे ह्या बी झाला ह्या बी झाला ह्या बी झाला पूर्ण झालं, ह्या वाला इथं लिहिला। आता इथं कसा विचार करशील तर बा ह्या दोन तर निघलाच नाही, तर इथं लिहा साइन टू एक्स काढून आली तर पाय, पूर्णच्या पूर्ण काढलं म्हणजे काहीच नाही राहिला। आता बाय वन प्लस साइन एक्स च्या डोक्यावर एक एवढा काढला, समजते का, एवढा काढला तेव्हा एवढा काढला इथंही तेवढाच आहे, जेवढा हाय तेवढा काढला म्हणजे लिहायचं काम नाही, ठीक आहे। आता इथं पाय वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स च्या डोक्यावर दोन आहे, इथं तीन आहे, तीन पैकी दोन काढले तर एक राहिला, असा हिशोब लावा लागल तुम्हाला, तो जमल पा बोल। मग आता एवढं जर झालं असल तर बा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे पूर्ण पसारा लिहायचा, साइन टू एक्स वन प्लस साइन स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि याचा वर्ग आहे ना, या तीन गुणाचा वेळ गमवायचाच नाही, मायनस तीन एक मायनस तीन मायनस थ्री साइन स्क्वेअर एक्स आस प्लस दोन वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन मायनस साइन स्क्वेअर एक्स, शिकले नाही माहित का तुम्हाला? अरे दहाव्या वर्गात अकराव्या वर्गात शिकले साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन, याचं तिकडं पक्षांतर करणारे बा तर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन मायनस साइन स्क्वेअर, तर या कॉस स्क्वेअर एक्स च्या ऐवजी किंमत भरतो वन मायनस साइन स्क्वेअर। काहून मला सुचलं बा, आम्हाला काहून नाही सुचणार, तर माझ्या डोक्यात लाईट लागला का बा इथं जर साईन आहे तर जर याचं कन्वर्शन साईन मध्ये आलं तर अजून काही बेरीज वजा बाकी होऊ शकते, असा तुमचा विचार डेव्हलप करा, त्याच्याशिवाय शक्य नाही। पाय मग शेवटली स्टेप डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन टू एक्स वन प्लस साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे, एवढं जर झालं असल तर वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स अस मायनस थ्री मायनस थ्री साइन स्क्वेअर एक्स प्लस आहे ना या एकही एक दोन दिसते बा, एकही एक दोन अस दोन मायनस साइन स्क्वेअर एक्स अस, ठीक आहे। हे आता तुले समजला फॉर्म्युला, तर या वाला इथं लिहून राहिलो, हे एवढा पसारा जशान तसा असा लिहून राहिलो बा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन टू एक्स साइन टू एक्स अस वन प्लस साइन स्क्वेअर एक्स वन प्लस साइन स्क्वेअर एक्स अस वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर अस, ठीक आहे। मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री साइन स्क्वेअर एक्स थ्री साइन स्क्वेअर एक्स बे दोन्ही चार प्लस चार दोन याले गुणाच म्हणजे मायनस दोन साइन स्क्वेअर एक्स अस जमलं। लास्ट स्टेप लिहून राहिलो साइन टू एक्स वन प्लस साइन स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स अस चार मधून तीन गेला एक राहिला, चार मधून तीन गेला एक राहिला या वाला मायनस तीन आणि मायनस दोन म्हणजे मायनस पाच साइन स्क्वेअर एक्स अस। मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा काय सांगत आहोत, याच उत्तर चेक करून घेऊ आपण। वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स, अरे बाबा याच्या डोक्यावर दोन पाहिजे हा, तर बा लक्षात ठेवा उत्तर चेक केलं तर माहितच होऊन जाते, इथं दोन आहे तर इथं दोन इथं दोन आहे तर इथं दोन, थोडस मोठा दाखवतो दिसणार नाही, ठीक आहे। पा मग मी याचं उत्तर कितवं आहे रे, पाचवं पाचवं साइन टू एक्स
वन प्लस साइन स्क्वेअर एक्स, वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स, याच्या डोक्यावर दोन आहे, तर मग इथं पण दोन लिहायचं असं, इथं पण दोन लिहायचं, ठीक आहे. हे राहून गेलं, बाकी तर काही नाही. बा तर मला लक्षात ठेवा, पाचवं सांगत आहोत, वन प्लस कॉस स्क्वेअर एक्सच्या डोक्यावर दोन, वन मायनस फाईव्ह साइन स्क्वेअर एक्स. आलं बा तुमचं गणित, मग भन्नाट प्रॅक्टिस पाहिजे. मी जे सांगलं ना ट्रिक, यानंच डेरिव्हेटिव्ह येते, नाही तर चुकतच जाईल तुमचं, आहे ना. पा पुढचं सहावं, पा मग सहावं सांगत आहोत, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस ऑफ अंडर रूट एक्स. सोपं गणित आहे हो, काय लिहायचं बा तर सोल्युशन, लेट वाय इज इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस ऑफ अंडर रूट एक्स. धडकन लिहून टाकायचं, डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. एवढं लिहा, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, असा कंस करा, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस ऑफ अंडर रूट एक्स. नंतर जिथं जमते तिथं फुल स्पीड न चालायचं, हा याले लागल, हा याले लागल. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट कॉस अंडर रूट एक्स अस, ठीक आहे बा. तर मग लक्षात ठेवा, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट, याच्यात जे आहे ते तर लियास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, ठीक आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन त्याले जे लागू नाही ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक म्हणून लिहिल्या जात नाही. मी सांगलं होतो ना भाऊ का बा, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट पाहून घ्या, त्याच्यात जे आहे ते लिहा लागते, ठीक आहे. प्लस डेरिव्हेटिव्ह पहिले आला अंडर रूट, तर अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट, त्याच्यात जे आहे ते तर लियास लागते, ठीक आहे. कोणाचा घेतला, अंडर रूट चा घेतला, आतल्याचा नाही घेतला. तर बा आतमध्ये कोण आहे, कॉस आहे, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, त्याने जे लागू नाही ते तर लियास लागते. कोणाचा घेतला, कॉसचा घेतला, अंडर रूटचा नाही घेतला, तर अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट, त्याच्यात जे असन ते तर लियास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक म्हणून आपण लिहत नाही. बोल बा, मग आता डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स अपॉन टू अंडर रूट कॉस एक्स, जमलं, ठीक आहे. हा मायनस आहे, हा प्लस आहे, मायनस प्लस मायनस, हा वरता आहे साइन अंडर रूट एक्स अपॉन बे दोन्ही चार अंडर रूट एक्स अस, आणि या लियाचा कॉस अंडर रूट एक्स. हे झालं तुमचं उत्तर, फक्त उत्तर पत्रिकेत चेक करू द्या. साऊ वा, तर बा मायनस साईन एक्स आलं अपॉन टू अंडर रूट कॉस एक्स आलं, मायनस साईन अंडर रूट एक्स अपॉन फोर अंडर रूट एक्स अंडर रूट कॉस अंडर रूट एक्स आलं. बोला, एवढं जर झालं असं तर तुमचा सहावा झाला. पाहून घ्या सातवा, पाहून काय लिहायचं, इथं लिहायचं लेट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स असं. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड, बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स असं. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग चा डेरिव्हेटिव्ह,
मी सांगलो होतं का मी सांगतो ते ऐका, ऐकलं असेल तर आज तुम्ही म्हणसा जर लॉटरी लागली लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन त्याले ते लागू नाही ते तर लियास लागते हे लिहून टाक. काय आहे ते पाच कामच नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? लॉगचा घेतला, आतल्याचा नाही घेतला. तर असा कंस करा सेक आहे तर सेक, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, रपकन लिहायचं सेक इंटू टॅन. त्याले जे लागू नाही ते तर लियास लागते अस. कोणाचा घेतला? सेकचा घेतला. तीन एक्सचा नाही घेतला तर तीन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तीन अस. समजलं का राज्य हो? प्लस टॅन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. त्याले जे लागू नाही ते तर लियास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला? टॅनचा घेतला. तीन एक्सचा नाही घेतला तर तीन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तीन. बोल बा, मग आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स, टॅन थ्री एक्स अस. ठीक आहे, हा तीन पहिले लिहायचा. दिसत आहे का नाही दिसत आहे? तीन थ्री सेक थ्री एक्स टॅन थ्री एक्स अस प्लस सेक स्क्वेअर थ्री सेक स्क्वेअर थ्री एक्स अस. याने थोडस व्यवस्थित मांडायचं आहे, बाकी काहीच नाही. बस का करतो पहा, इथं तीन आहे इथं तीन आहे, तीन कॉमन निघते. इथं सेक थ्री एक्स आहे इथं सेक थ्री एक्स आहे, हे कॉमन निघते. झालं बस एवढं करायचं आहे, बाकी काय करणार आहे हो? थ्री सेक थ्री एक्स ह्या कॉमन काढला, थ्री सेक थ्री एक्स कॉमन काढला तर राहिला कोण रे बा, तर टॅन थ्री एक्स प्लस ह्या तर कॉमन निघला, मॅ ट्रेनिंग दिली दोन पैकी एक निघला तर एक राहिला अस. ठीक आहे, अरे हो का नाही? भागिले ह्या वाले आहे ना, ह्या आहे ना हो, सेक थ्री एक्स प्लस टॅन थ्री एक्स अस. एवढं तर समजायला पाहिजे बा, का दोन अधिक तीन लिहा, का तीन अधिक दोन लिहा, उत्तर पाचच राहते. टॅन थ्री एक्स अधिक सेक थ्री एक्स लिहा, का सेक थ्री एक्स अधिक टॅन थ्री एक्स लिहा, दोघांचा अर्थ एकच. यानं ह्या कटला आणि उत्तर काय आलं रे बा, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू थ्री सेक थ्री एक्स. पाहून घेऊ द्या, बोला एवढं आलं आलं. सातवं उत्तर आहे थ्री सेक थ्री एक्स, ह्या झाला तुमचा सातवा. ठीक आहे, आठवा पाहून. पहा मित्रो, हा जो प्रॉब्लेम आहे फारच महत्वाचा आहे. पहिले तर याचं सोल्युशन कसं आहे आता लक्षात ठेवा. लेक वाय इज इक्वल टू वन प्लस साईन एक्स डिग्री अपॉन वन मायनस साईन एक्स डिग्री. लक्षात ठेवा ह्या डिग्रीची भानगड काय आहे तर ते सांगतो. कमा वन डिग्री इज इक्वल टू लक्षात ठेवा पाय अपॉन वन एटी, पाय अपॉन वन एटी रॅडियन. हे रॅडियन जे चिन्ह आहे ना आपण असं लिहितो बा साईन एक्स आहे ना, तर इथं असं सी दाखवत नाही. जेव्हा दाखवत नाही तेव्हा त्याचा अर्थ रॅडियन असते. रॅडियन असला तर तो दाखवल्या जात नाही. आणि काय मात्र डिग्रीचं रूपांतर कन्वर्शन आहे ना रॅडियन मध्ये करायचं असेल तर इथं जे किंमत असेल त्याला पाय भागीला एकशे ऐंशी न गुणाचं. एकशे ऐंशी न जर गुणलं तर त्याचं रूपांतर रॅडियन मध्ये होते, सी लिहिल्या जात नाही. आणि लिहून नसलं तर त्याचाच अर्थ रॅडियन होते असं आहे. तर मग आपल्याला आणि दुसरी महत्वाची गोष्ट, रॅडियन मध्ये कन्वर्शन केल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह पूर्ण होत नाही, हे पण चांगलं लक्षात ठेवा. तर मग पहिले तर याने काय करतो बा, तर इथं सरळ लिहून टाकायचं डिफरन्शिएट बोथ साईन, बोथ साईन विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to derivative of
वन प्लस साइन एक्स डिग्री अपॉन वन माइनस साइन एक्स डिग्री। चल बोल बा, आता भागाकार असल्यामुळे त्याला कोशंट फॉर्मुला लागते। काय लागते रे बा? कोशंट फॉर्मुला शिकवलं म्या। सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट असा माइनस फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड, डेरिवेटिव ऑफ सेकंड असा अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर वन माइनस साइन एक्स डिग्री आणि याच्यावर। आता मी सांगितलं बघा, डेरिवेटिव विदाउट डिग्री आहे ना, रेडियन घेता येत नाही, बिलकुल खरा आहे। वन माइनस इथं डिग्री आहे ना, काही टेन्शन नाही घ्यायचं, याले पाय भागिले यक्ष ऐंशी न कुणाच अस, हा यक्ष जशान तसा झाला रेडियन मध्ये अस, ठीक आहे पा। आता याच या डेरिवेटिव जशान तसा वन प्लस साइन या डिग्री आहे तर त्याने पाय अपॉन एकशे ऐंशी तर इथं एक्स अस या लिहून टाकला माइनस। याच्या विना डेरिवेटिव घेता येत नाही हे सत्य आहे। वन प्लस साइन इथं एक्स डिग्री आहे, काही टेन्शन नाही, पाय भागीला एकशे ऐंशी फक्त एवढं लिहायचं आहे तर डिग्री गायब होते। या डेरिवेटिव ऑफ वन माइनस साइन एक्स डिग्री आहे तो पाय अपॉन, पाय अपॉन 180 समजते यावाला एक्स आणि भागिले काय रे बा, तो बा वन माइनस साइन एक्स च्या ऐवजी पाय अपॉन 180 एक्स आणि याचा वर्ग पहा। मग मी इथं लिहून राहिलो कारण जागा पुरत नाही असं, याले पण मिटवून टाकतो आणि हा डिफरन्शिएशन तर नाव आहे मिटवून टाकतो, इलाजच नाही आहे। डीवाय बाय डी एक्स असं लिहून राहिलो भाऊ, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन मायनस साइन, ठीक आहे। आता याला डेरिवेटिव नाही आहे, पाय अपॉन 180 जर गायब केला तर एक्स डिग्रीज होईल ना, तर आपण शॉर्ट करण्यासाठी याले एक्स डिग्री लिहून टाकायचं जमलं। आता याचा डेरिवेटिव तर वनचा डेरिवेटिव झिरो, ठीक आहे, म्हणजे गेला। साइन आहे, साइनचा डेरिवेटिव कॉस असं बोल बा, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, म्हणजे पाय अपॉन 180 एक्स। काय रे बा, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? साइनचा। याचा नाही घेतला, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते म्हणून लिहिलं। त्याचा पण डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 कॉन्स्टंट आहे, म्हणजे एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 एक्स या कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा बाहेर निघल आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए, तर इथं लिहा लागल पाय अपॉन 180 अस। मग आता एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवायचं काय सांगत हाव, याले असं लिहा तर बरोबर दिसल, याचा डेरिव्हेटिव्ह असा इनटू पाय अपॉन 180, ठीक आहे। आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे, बा आपलं म्हणणं आहे बघा, ह्या असा कंस आता पुढं सरकलं तर ह्या मायनस अस, वन प्लस साइन, आता पाय अपॉन 180 एक्स हा आता डेरिव्हेटिव्ह नाही आहे तर याले डिग्री मध्ये मांडता येते, जागा लहान होऊन जाते, ह्या झाला डिग्री मध्ये। आता इथं डेरिव्हेटिव्ह असा, एकचा डेरिव्हेटिव्ह झिरो, हा मायनस जशान तसा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते असा, ठीक आहे। पुन्हा
आता याचा डेरिव्हेटिव्ह तर हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघेल एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक, म्हणजे इथं लिहायला लागेल पाय अपॉन 180. बोल बा, आता एवढं जर झालं असल तर इथं पाहून घे, 1 - sin पाय अपॉन 189 लिहिलं तर एक्स डिग्री याचं याचा वर्ग, एवढं आपलं झालं. आता मनात कसं आलं पाहिजे, बरोबर सेट होते, बरोबर पात्र. कसं सांगत आहोत, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल, इथं 1 - sin x डिग्री आहे, हाय का नाही, बसते का डोक्यात, सेट आहे ना, 1 - sin x डिग्री. ह्या झाला 1 - sin x डिग्री, तेव्हा विचार कसा करायचा, बा आता हा मायनस ना हा मायनस प्लस, ह्या वाला कॉस पाय अपॉन 180 x, ह्या पण इथं आहे, ह्या पण इथं आहे, पाय अपॉन 180 पण इथं आहे, म्हणजे डायरेक्ट एवढंच पद कॉमन काढायचं, म्हणजे कॉस पाय अपॉन 180 x असं इंटू पाय अपॉन 180 असं, ह्या कॉमन काढला तर भाऊ ह्या राहिला 1 - sin x डिग्री ह्या वाला, ठीक आहे, मायनस मायनस प्लस असं, ठीक आहे, हा तर कॉमनच काढला इथं, तर ह्या राहिला 1 + sin x डिग्री असा. अजून काय केलं बाद, ह्या पूर्णच पद कॉमन निघला, म्हणजे ह्या पूर्णच पद कॉमन निघला, म्हणजे ह्या बीज इथं निघला, आपण लक्षात ठेवा 1 - sin x डिग्री याचा वर्ग. बाबा ह्या वाला आणि ह्या वाला कटला, एक एक दोन असं, ठीक आहे. आता एवढं जर झालं असन तर बरोबर 5 dy बाय dx इज इक्वल टू असं, ठीक आहे. काय सांगून राहिलो तर बा एक एक दोन, तर ह्या दोन झाला, हा पाय झाला अपॉन 180 असं, बोला, ठीक आहे. हा पाय हा एक एक दोन पाय अपॉन 180 आणि हा पाय अपॉन 180 x आहे, हा जर गायब केला तर कॉस x डिग्री जमलं, भागीला ह्या जशान तसा 1 - sin x डिग्री कंसाचा वर्ग याच्या बरोबर, या दोन 180 ने भाग जाते, 90 - 180 म्हणजे पाय भागीला 90 कॉस एक्स डिग्री अपॉन ह्या वाला 1 - sin x डिग्री आणि याचा वर्ग असा इथं लिहून राहिलो. फायनल आन्सर कसं होईल, पाय कॉस एक्स डिग्री हा 90 आणि ह्या वाला 1 - sin x डिग्री याचा वर्ग. आता आपण उत्तर चेक करायचं, हे उत्तर असेल तर आपलं बरोबर, नाही तर डबल सोडवा लागते. तर मग आता एवढं जर झालं असेल तर आठवं गणित आहे, पाय कॉस एक्स डिग्री हे पाय आहे रे बा, 90 - 1 - sin x डिग्री कंसाचा वर्ग तुमचं उत्तर आलं. त्याच्यानंतर आहे 90, मग ह्या झाला तुमचा 90 कॉट, लक्षात ठेवा लॉग एक्स अपॉन 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2 असं, लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2 बस एवढं आहे, कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2, काही टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर लिहायचं, लेट वाय इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स
अपॉन टू माइनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन टू अस इत डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स मग एवढं जर झालं असेल तर डीवाय बाय डीएक्स बरोबर कसं लिहायचं बात डीवाय बाय डीएक्स बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन टू मायनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन टू जेवढं जमते ना तेवढं तर फुल स्पीड न लिहा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल ह्या डेरिव्हेटिव्ह याले लागल ह्या डेरिव्हेटिव्ह याले लागल त्याच्यात वेळ नाही गंभाचा कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन टू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन टू अस चल बोल बा आता एवढं जर झालं असेल तर ह्याच्यातही विचार करायचं काम नाही तुम्हाला जर आहे ना सूत्र फॉर्म्युले पाठ असेल ना तर तुम्हाला अडचणच नाही पाठचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर अस चल बोल बा एवढं जर झालं असेल तर मायनस कोसेक स्क्वेअर म्हणताय हा कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर कोणाचा घेतला कॉटचा घेतला नियम काय सांगते बा याले जे लागू नाही ते तर लियास लागते घेतला कोणाचा कॉटचा ठीक आहे त्याले जे लागू नाही ते पण लिहिलं आता याचा डेरिव्हेटिव्ह तर मी शिकवला छेदात जर कॉन्स्टंट असला तर त्याले बाहेर काढायचं असलं तर वन अपॉन काढा इथं छेदात दोन आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे बाहेर निघला तर वन अपॉन टू निघल विद्यार्थी मित्रांनो कधी कधी टू काढला तर चुकून जाईल कॉन्स्टंट बाहेर निघला ठीक आहे लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन त्याले जे लागू नाही ते तर लिहास लागते एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक म्हणून लिहिल्या जात नाही एवढं झालं मायनस डेरिव्हेटिव्ह इथं लॉग आहे लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन म्हणजे ह्या लिहा लागल कॉट एक्स अपॉन टू अस लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन त्याले जे आहे ते तर लिहास लागते आता त्याचा डेरिव्हेटिव्ह तर छेदात दोन आहे कॉमन काढताना वन बाय टू काढा डिनॉमिनेटर मध्ये दोन आहे आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होईल वा तर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स चल बोल पाय मग आता डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू जमलं हा मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन टू टू एक्स अपॉन टू एक्स अस मायनस ह्या दोन न ह्या दोन कटला मायनस मायनस प्लस या राहिला म्हणजे कोसेक स्क्वेअर अस ठीक आहे फक्त या कॉटस राहिला कॉट शेवटली स्टेप सांगत हाव समजत आहे का नसल समजत तर एवढं तर समजायला पाहिजे बा मायनस मायनस प्लस या वाला वन अपॉन कॉट एक्स राहिला आणि या वाला कोसेक स्क्वेअर एक्स राहिला हेच लिहिलं होतं म्या दुसरं काहीच नव्हतं लिहिलं तरी डबल पाहिजे तर डबल सांग मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन टू अपॉन टू एक्स वन अपॉन कॉट म्हणजे टॅन तर इथं होते टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स पाहून घ्या याचं उत्तर हेच तर उत्तर यायला पाहिजे बा तर मग क्वेश्चन तिसरा नववा मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन टू एक्स प्लस टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स आपलं उत्तर बरोबर आहे